विद्यार्थी मित्र हो, आपण राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 5 समकालीन भारत सुशासन या प्रकरणामध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील नागरिक केंद्रीय प्रशासनाचा अभ्यास केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील प्रशासकीय सुधारणा या उपघटकाचे अध्ययन करणार आहोत. भारतामध्ये प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी किंवा सुशासनासाठी काही कार्यक्रमाची अंमलबजावणी आपल्या देशामध्ये करण्यात आलेली आहे. सुशासनासाठी या 5 सुधारणा आहेत. नंबर 1, लोकपाल आणि लोकायुक्त. नंबर 2, नागरिकांची सनद. आणि नंबर 3, ई प्रशासन. नंबर 4, माहितीचा अधिकार. आणि नंबर 5, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग. या 5 प्रमुख विशेष कार्यक्रमांचा आपण आढावा सविस्तरपणे घेणार आहोत. सुरुवात करूयात. पहिला विशेष कार्यक्रम, लोकपाल आणि लोकायुक्त. द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2013 हा कायदा 2014 लागू करण्यात आला. या कायद्यान्वये केंद्रासाठी लोकपाल तर प्रत्येक घटक राज्यांसाठी लोकायुक्त या संस्थांची स्थापना करण्यात आली. हे कार्यालय शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपांची चौकशी करू शकते. यातून शासनाची स्वच्छ आणि प्रतिसाद देणाऱ्या प्रशासनाविषयीची कटिबद्धता दिसून येते. लोकायुक्त आणि लोकपाल हे प्रशासन उत्तरदायी पारदर्शी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशाकडून घेण्यात आलेली आहे. युरोप खंडातील हा एक देश आहे आणि त्याकडून आपण लोकपाल ही संकल्पना स्वीकारलेली आहे. स्वीडनमध्ये या कार्यालयास अंबुडसमन असे म्हणतात. अंबुडसमनचे विशिष्ट कार्य म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारींची चौकशी करणे आणि त्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करणे. भ्रष्टाचाराशी संबंधित चौकशी ही संस्था का करते, तर त्यामुळे प्रशासन हे गुणवत्तापूर्ण, उत्तरदायी, जबाबदार आणि नागरिक केंद्री बनत असते. नाहीतर भ्रष्टाचाराची कीड समाजाला संपवेल, देशाच्या प्रशासन व्यवस्थेला पोखरून टाकेल. हे एक अंबुडसमनचं काल्पनिक चित्र आहे की जे तक्रारींची दखल घेत आहेत, कारण लोकांच्या अनेक तक्रारी असतात, कंप्लेंट्स असतात. महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे लोकायुक्त ही संकल्पना राबवली गेली आहे. 1972 महाराष्ट्र लोकायुक्त संस्था अस्तित्वात आली. कार्यकारी मंडळ सदस्य, कायदेमंडळ सदस्य, राज्य सरकार, स्थानिक शासन संस्था, सार्वजनिक उद्योग आणि इतर शासकीय संस्थांमधील अधिकारी अशा सार्वजनिक कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे आलेल्या तक्रारींची दखल घेण्याचे काम लोकायुक्त करतात. सर्वसामान्य लोक केवळ शासकीय कर्मचाऱ्यांच्याच विरोधातील आरोपांची चौकशी लोकायुक्तांकडे करू शकतात. लोकायुक्त स्वतःहून, त्याला आपण सुओ मोटो स्वाधिकारात, शासकीय कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकतात. भारतामध्ये भारत सरकारने पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे पहिले लोकपाल म्हणून 2019 नियुक्ती केली आहे. आणि हे आहेत पिनाकी चंद्र घोष, हे भारताचे पहिले लोकपाल आहेत. आता जी सुओ मोटो ही लॅटिन भाषेतील संज्ञा आहे, याचा अर्थ आहे की स्वअधिकार किंवा स्वतःहून केलेली कार्यवाही. जिथे शासन संस्था स्वतःहून कार्यवाही करते अशा वेळेस या संज्ञेचा वापर होत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी स्वतःहूनच हे अधिकार स्वतः वापरले जात असतात त्यासंबंधी जनतेची तक्रारच असायला पाहिजे असा इथे दृष्टिकोन नाही. दुसरा प्रशासकीय सुधारणाचा कार्यक्रम आहे नागरिकांची सनद. जशी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काची सनद जाहीर केली, तशा प्रकारे भारतामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये अशा प्रकारे नागरिकांची सनद आपल्याला दिसून येते. काय असते ही संकल्पना ते आपण आता पाहूयात.
नागरिकांची सनद ही संकल्पना नागरिक हा राजा असून शासन संस्था या नागरिकांची सेवा करण्यासाठी आहेत या संकल्पनेवर आधारित आहे। म्हणजे इथं प्रशासनसुद्धा जनतेला राजा हे पद देत आहे। म्हणजे इतकं महत्त्व जनतेला नागरिक केंद्रीय प्रशासनामध्ये आहे, लोकशाही शासन व्यवस्थेतील प्रशासन व्यवस्थेमध्ये, ज्याला आपण सुशासन म्हणतो। सेवा पुरवणारी संस्था आणि नागरिक या दोघांनाही कळावे की सार्वजनिक संस्था या सेवा देण्यासाठीच आहेत। याकरता प्रत्येक संस्थेने ती कोणत्या सेवा सुविधा देणार हे स्पष्ट करावे आणि त्या सुविधासाठींचा दर्जाही ठरवून घ्यावा। एकदा हे झाले आणि जर दिलेल्या सेवेची गुणवत्ता ठरलेल्या दर्जाप्रमाणे नसेल तर संस्थांना उत्तरदायी धरता येते, जबाबदार धरता येते। भारत सरकारने नागरिकांची सनद तयार करण्याचा उपक्रम हा 1996 सुरू केला। म्हणून आपण कुठल्याही ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये गेलो तर समोरच आपल्याला ही नागरिकांची सनद ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी आपल्याला लावलेली दिसून येते। काय असते ही नागरिकांची सनद? RTO कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल किंवा इतर कुठलंही प्रशासन असेल, त्यामध्ये ही नागरिकांची सनद लावलेली असते की त्या ठिकाणी कोणतं काम किती दिवसात होणार आहे, त्याच्यासाठी कोणाला तुम्हाला भेटावं लागणार आहे, तुमची काही तक्रार असेल तर ती कोणाकडे आपण दाखल करू शकतो, याचा एक चार्ट त्या त्या ऑफिसमध्ये हे नागरिकाच्या सनदेच्या रूपाने लावलेला असतो। ही नागरिकांची सनद रजिस्ट्री ऑफिसमधले आहे, जिथं जमिनींचे किंवा प्लॉटचे फेरफार केले जातात किंवा नोंदणी केली जाते, अशा या ठिकाणी असलेली ही नागरिकांची सनद आहे। ही आपण झूम करून पाहू। नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांबाबतची सनद। दस्त नोंदणी करणं कोणाकडे करायची? दुय्यम निबंधकाकडे। मग ती किती वेळेमध्ये होणार आहे? ती 30 मिनिटामध्ये होणार आहे। किंवा रजिस्ट्रीची नक्कल प्राप्त करायची आहे तर ती 5 दिवसापासून 15 दिवसामध्ये आपल्याला मिळेल। अशा प्रकारचे पारदर्शी प्रशासन निर्माण करण्यासाठी ही नागरिकांची सनद प्रत्येक ऑफिसमध्ये आपल्याला दिसून येते। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही शोधू शकाल का, अशा प्रकारचा एक उपक्रम आहे। भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटला भेट द्या, नागरिकांची सनद मिळवा, तुमच्या वर्गात त्यातील माहितीची चर्चा करा। आता आपल्याला हे अगोदर माहीत असलं पाहिजे की महाराष्ट्र शासनाची वेबसाईट कोणती आहे किंवा भारत सरकारची किंवा केंद्र सरकारची वेबसाईट कोणती आहे। तर ही आहे भारत सरकारची वेबसाईट, www.india.government.in या वेबसाईटवर जाऊन आपण नागरिकांची सनद किंवा त्याची माहिती आपण मिळवू शकतो। त्यानंतर महाराष्ट्र शासनाची ही वेबसाईट आहे, www.maharashtra.government.in यावर जाऊन देखील आपण महाराष्ट्र शासनामध्ये असलेली वेगवेगळे ऑफिसेस आहेत किंवा वेगवेगळ्या ऑफिसेसच्या स्वतंत्र वेबसाईट्स आहेत, त्यावर जाऊन देखील आपण त्या नागरिकांच्या सनदेचा आपण शोध घेऊ शकतो। प्रशासनातील सुधारणेचा तिसरा कार्यक्रम ई प्रशासन किंवा ज्याला आपण ई गव्हर्नन्स असं म्हणतो। माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीत प्रशासनाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य आहे आणि ती उंची या तंत्रज्ञानाने या प्रशासनाला प्राप्त झालेली आहे। त्यामुळे जगभरातील अनेक देश मोठ्या प्रमाणावर ई प्रशासनाकडे किंवा ई गव्हर्नन्सकडे वळत आहेत। गेल्या काही दशकांमध्ये प्रशासन हे गुंतागुंतीचे आणि वैविध्यपूर्ण होत चाललेले आहे। नागरिकांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षाही अनेक पटीने वाढल्या आहेत। माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानांमुळे कार्यक्षम पद्धतीने माहिती साठविणे, ती हवी असेल तेव्हा ती परत मिळविणे, जलद गतीने पाठविणे, अशा गोष्टी शक्य झाल्या आहेत। माहितीवर स्वहस्ते प्रक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगवानपणे प्रक्रिया करता येणे सुलभ झाले आहे आणि यातून शासनाच्या कार्यपद्धतींना वेग येण्यास, निर्णयत्वरेने आणि न्यायपूर्ण पद्धतीने होण्यास, पारदर्शकता वाढण्यास आणि उत्तरदायित्व लागू करण्यास मदत झाली आहे। भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने शासनाची व्याप्ती वाढण्यासही सहाय्य झालेले आहे। आपण पाहतो कुठल्याही पूर्वी ऑफिसचा जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला अशी
लवकरात लवकर किंवा घर बसल्या आपल्याला अशा काही गोष्टी शक्य नव्हत्या. उत्पन्नाचा दाखला असेल, जातीचा दाखला काढायचा असेल किंवा राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र मिळवायचं असेल, अशा काही गोष्टी आपल्याला पूर्वी तहसीलमध्ये जाऊनच काढून घ्याव्या लागत होत्या, मिळवाव्या लागत होत्या. अलीकडे एखाद्या महा ई सेवा केंद्राकडे जाऊन आपण आपली शेताची सातबारा काढू शकतो, ई प्रमाणपत्र आपण मिळवू शकतो, ई गव्हर्नन्स, त्या माध्यमातून शासनाचे अनेक उपक्रम आपण आता घरबसल्याच मिळू शकतो, प्राप्त करू शकतो. गेल्या काही वर्षात राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी ई प्रशासनासंदर्भात अनेक पुढाकार घेतले आहेत. सार्वजनिक सेवा पुरविण्यात सुधारणा करण्यासाठी आणि त्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केलेले दिसून येतात. भारतातील ई प्रशासनाची सुरुवात शासकीय विभागांच्या झाली, आता ती नागरिक केंद्रित, सेवाभावी आणि पारदर्शक झाली आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय ई प्रशासन योजनेचे उद्दिष्ट सार्वजनिक सुविधा नागरिकांच्या जवळ घेऊन जाणे हे आहे आणि हे उद्दिष्ट देशभर पायाभूत सेवा सुविधा उभारून दूरपर्यंतच्या ग्रामीण भागात पोहोचविणे, मोठ्या प्रमाणावर नोंदीचे डिजिटायझेशन करून आणि माहिती जालाच्या साह्याने सहज आणि खात्रीशीर पद्धतीने त्या नोंदी उपलब्ध करून देऊन साधवायचे आहे. आज जन्माचा दाखला असेल, मृत्यूचा दाखला, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट ही ऑनलाईन पद्धतीने मिळविणे शक्य झाले आहे. त्यामुळे प्रशासन जनतेच्या जवळ आलेले आहे. आपल्याला हा एक उपक्रम दिलेला आहे, महाराष्ट्र शासनाचे ई प्रशासनाचे उपक्रम शोधा. कोणते आहेत आपण थोडक्यात पाहू. महा ई सेवा केंद्र हा महाराष्ट्र शासनाचा ई प्रशासनाचाच एक भाग आहे, एक उपक्रम आहे. त्यानंतर आपले सरकार, अशा प्रकारचे ही ई प्रशासनाचे उपक्रम आहेत. ही पाठ्यपुस्तकामध्ये सारथी नावाची एक वेबसाईट आहे, प्रादेशिक परिवहन सारख्या कार्यालयांच्या वेबसाईट किंवा संकेतस्थळांच्या वरती जाऊन आपण त्या ठिकाणी आपलं ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा आपण ऑनलाईन पद्धतीनं ती आता ड्रायव्हिंगची परीक्षा देत असतो किंवा लायसन प्राप्त करून घेत असतो, तर अशा प्रकारच्या वेगवेगळे उपक्रम सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे देखील अशा प्रकारे ई गव्हर्नन्सचे उपक्रम आपल्याला दिसून येतात. चौथा प्रशासकीय सुधारणाचा असलेला उपक्रम आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला हा अधिकार आहे माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही याविषयी माहिती मिळते. सहभागी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जनकेंद्रित प्रशासनाची सुरुवात करण्यासाठीची ही महत्त्वपूर्ण बाब आहे. शासकीय संस्थांमधील पारदर्शकतेमुळे कामकाज वस्तुनिष्ठ पद्धतीने होते आणि कामकाजाबद्दल निश्चितता येते. नागरिकांना परिणामकारकरीतीने प्रशासनात सहभागी होता येते. अर्थात माहितीचा अधिकार ही सुशासनाची मूलभूत गरज आहे. जशा आपल्या मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा, तशा प्रकारे प्रशासनाची ही मूलभूत गरज आहे. 2005 माहिती अधिकाराच्या कायद्यांमुळे नागरिकांना शासनाबद्दलची सार्वजनिक माहिती मिळवता येणे शक्य झाले आहे आणि हा माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यामध्ये प्रमुख कारणीभूत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय गांधीवादी विचारवंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे पाहिलं जातं. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन उभारून माहितीचा अधिकार कायदा शासनाला लागू करण्यासाठी भाग पाडलं. माहितीचा अधिकार कायदा हा अण्णा हजारेंपासून वेगळा करता येत नाही म्हणून त्यांचा नामोल्लेख आपण केलेला आहे. भारतामध्ये हा माहितीचा अधिकार कायदा लागू झाला. राईट टू इन्फॉर्मेशन, याला RTI असं देखील म्हटलं जातं, माहितीचा अधिकार. विद्यार्थी मित्रो, माहितीच्या अधिकाराचा अर्ज कसा भरतात ते शोधा आणि शासकीय कार्यालयातून एखाद्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी नमुना अर्ज तयार करा, अशा प्रकारचा एक पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला उपक्रम सुचवलेला आहे. आता आपण पाहूयात माहितीचा अधिकार नमुना अर्ज.
हा आहे माहितीच्या अधिकाराचा नमुना अर्ज, त्याची सविस्तर माहिती आपण पाहूयात. विद्यार्थी मित्र हो, हा आहे माहितीच्या अधिकाराचा नमुना अर्ज. या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये येते 10 रुपयाचा न्यायालय फी मुद्रांक चिटकवा, म्हणजेच कोर्ट फी स्टॅम्प त्या ठिकाणी चिटकावा लागतो. ज्या ऑफिसकडून आपल्याला माहिती हवी आहे त्या अधिकाऱ्याचं किंवा ऑफिसचं इथं पूर्ण नाव आणि पत्ता लिहिणं आवश्यक असतो. त्यानंतर आपला स्वतःचा जो अर्जदार आहे त्याचं स्वतःचं नाव, त्याचा पत्ता आणि कोणत्या विषयाची किंवा कुठल्या बाबीची माहिती हवी आहे त्या माहितीचा विषय त्या ठिकाणी लिहावा लागतो आणि कुठल्या कालावधीची माहिती आपल्याला हवी आहे प्राप्त करायची आहे तो काळ एक वर्णन करावा लागतो, म्हणजे 1 महिन्याची का आठवड्यासाठीची किंवा कोणत्या दिवसाची, अशा प्रकारे तो कालावधी इथं नमूद करावा लागतो आणि हव्या असलेल्या माहितीचे सविस्तर वर्णन या ठिकाणी आपल्याला इथं नोंदवावं लागतं. आणि त्यामध्ये असं विचारण्यात येतं आपल्याला की ही माहिती टपालाने हवी आहे की हँड टू हँड म्हणजे व्यक्तिशः हवी आहे, तर तसा उल्लेख आपल्याला या ठिकाणी नोंदवावा लागतो. टपालाने हवी असल्यास ती साध्या टपालाने हवी आहे का नोंदणीकृत हवी आहे का स्पीड पोस्टने हवी आहे याचा उल्लेख इथं आपल्याला करावा लागतो. अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे काय, आणि जर तो असेल तर त्या ठिकाणी त्याला तसा उल्लेख करावा लागतो आणि त्याबाबतची एक प्रूफ असलेली प्रत या ठिकाणी त्याला जोडावी लागत असते. कारण की दारिद्र्य रेषेखाली म्हणजे BPL मध्ये असलेल्या लोकांना किंवा नागरिकांना फीसमध्ये काही सवलत मिळत असते. हे ठिकाण आणि तारीख लिहून अर्जदाराने स्वतःचा सही किंवा अंगठा करणं अपेक्षित आहे. या माहिती अधिकार कायद्याचा आणि त्यातून मिळालेल्या अधिकाराचा आपण दुरुपयोग करता कामा नये ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. विद्यार्थी मित्र हो, प्रशासकीय सुधारणासाठीचा हा 5वा आणि शेवटचा उपक्रम आहे, कार्यक्रम आहे नागरिकांचा प्रशासनातील सहभाग. हा सुदृढ लोकशाहीला बळकट करत असतो. पारंपरिक प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था सुधारण्यास आणि तिचे रूपांतर जास्त प्रतिसादात्मक आणि सहभागात्मक लोकशाहीमध्ये होण्यास हातभार लावला जातो. म्हणजे गावचा प्रशासनातील असेल, देशाच्या शासनामधील असेल किंवा व्यवस्थेमध्ये असेल, लोकांचा सहभाग जेवढा अधिकाधिक असेल तेवढी त्या ठिकाणी ती व्यवस्था सक्षमपणे उभा राहत असते, यशस्वी बनत असते. या प्रशासकीय सुधारणेच्या आपण 5 योजना किंवा 5 कार्यक्रम अभ्यासले. या सर्व योजना नागरिकांचा प्रशासनातील सहभाग सुनिश्चित करतात. नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून बघितले जाऊ नये, लक्षात घ्या, शब्द लक्षात ठेवा, लाभार्थी वेगळा आणि त्यामध्ये सहभागी असलेला घटक म्हणून तो वेगळा. नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून पाहायचं नाही, तर ते विकास प्रक्रियेतील सहभागी घटक आहेत म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हा मूलतः बॉटम अप म्हणजे कनिष्ठ स्तरांकडून वरिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन आहे. टॉप डाऊन म्हणजे वरिष्ठ स्तरावरून कनिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन नाही. हा नागरिकांनी प्रभावित केलेल्या साधनसंपत्तीविषयक नियंत्रण करण्याच्या आणि विकासाबाबतचे निर्णय घेण्याच्या कार्यपद्धती ध्वनित करतो. हा दृष्टिकोन नागरिकांना स्वतःच्या भवितव्याविषयीचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे हे मान्य करतो. विद्यार्थी मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील प्रशासकीय सुधारणा आणि त्या सुधारणासाठीचे 5 वेगवेगळे कार्यक्रम किंवा उपक्रम अभ्यासले. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील प्रशासकीय सुधारणा आणि यामध्ये असलेले ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे 6 स्तंभ अभ्यासणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.